Hello, my dear students. In the last video, we studied this poem, Walk a Little Slower. Now, in this video, we are going to learn these questions English Workshop 2. See the first question. वॉट वूड हॅपन इफ द चाईल्ड ट्राय टू वॉक फास्ट वाय मित्रांनो ह्या प्रश्नांची उत्तरे आपणास समजून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या वहीत ते लिहायचे आहेत प्रश्न पहिला आहे आपल्यासमोर वॉट वूड हॅपन इफ द चाईल्ड ट्राय टू वॉक फास्ट जर ते मूल ते बालक फास्ट चालण्याचा प्रयत्न करतो तर काय होईल वॉट वूड हॅपन काय होणार व्हाय आणि काय होणार साहजिकच तो पडणार फॉल होणार कारण तो स्टंबल होणार इफ द चाइल्ड ट्राय टू वॉक फास्ट इट वुड बी एंड फॉल असं आपण सांगू शकतो स्टंबल एस टी यू एम बी एल ई स्टंबल अडखळून पडणे बरं का तर अशा प्रकारे याचं उत्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण ते लक्षात राहू द्या किंवा ते तुम्हाला लिहायचं आहे

सेकंड क्वेश्चन बघा डज द वर्ड वॉक रेफर ओनली टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग वॉट डज द पोएट ॲक्च्युअली मीन टू से मित्रांनो याचा अर्थ काय बरं होतो या कळव्यात वॉक जो शब्द आहे चा उल्लेख केवळ चालण्याची क्रिया या अर्थाने केला आहे का कवीला प्रत्यक्षात काय म्हणायचे आहे डज द वर्ड वॉक रेफर ओनली टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग वॉट डज द पोएट ॲक्च्युली मीन टू से नेमकं काय म्हणायचे कवीला वॉक म्हणजे चालणे एवढाच त्याचा अर्थ इथे घेतला आहे का की नेमकं काय म्हटलेलं आहे तर उत्तर पाहायचं नो no. डज द वर्ड वॉक रेफर ओनली टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग हा एसनो क्वेश्चन आहे उत्तर आपण देत आहोत नो म्हणजे कवींनी फक्त चालणे एवढा अर्थ घेतलेला नाही नो द वर्ड वॉक डज नॉट रेफर हिअर ओनली टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग हे झालं या पहिल्याचं उत्तर आता दुसरा बघा What does the poet actually mean to say? The poet actually wants to say that the father should communicate his thoughts and feelings to the child and help him or her to learn or become. familiar with the ways of life by showing him or her or explaining the child how to behave and act for living a good life अशा प्रकारे याठी कानी तचा अर्थ कभी नी घेतलेला आहे actions of his father or father इज ए रोल मॉडेल असंही आपण सांगू शकतो आता पुढचा प्रश्न बघा वॉट डू द फुटस्टेप्स ऑफ द फादर रेफर टू काय सांगणार बघा याचा अर्थ वॉट डू द फुटस्टेप्स ऑफ द फादर रेफर टू त्या वडिलांची पावले कोणत्या गोष्टींचा उल्लेख करीत आहेत बरं का त्या वडिलांची जी पावले आहेत त्या कुठल्या गोष्टींचा उल्लेख करत आहेत तर समजून घ्या द फुटस्टेप्स ऑफ द फादर रेफर्स हिअर टू द फादर्स मॅनेरिजम्स डिस्टिंक्टिव अँड इंडिव्हिज्युअल जेस्चर्स

second type father's deeds his good examples to learn new things to his or her to his child in this way we can say the answer of this question now see the last question here व्हॉट क्वालिटीज ऑफ युअर पॅरेंट्स और एल्डर्स वूड यू लाईक टू अडॉप्ट मित्रांनो याचा अर्थ काय होणार कोण प्रयत्न करू शकतं तर आपण या ठिकाणी सांगू शकतो तुमच्या पालकांचे किंवा वडिला वडीलधाऱ्या माणसांचे कोणते गुणविशेष तुम्हाला स्वीकारायला या आवडतील वॉट क्वालिटीज ऑफ युअर पॅरेंट्स और एल्डर्स वुड यू लाईक टू अडॉप्ट स्वीकारणे ॲडॉप्ट करणं म्हणजे स्वीकारणे तर कोणते गुणविशेष तुमच्या पालकांचे तुम्हाला स्वीकारायला आवडतील काय बरं सांगणार देअर ॲबिलिटी नोबल थॉट्स अँड ॲक्शन्स kindness, love for फॉर अदर्स डिसिप्लिन हार्डवर्क honesty, परसेवरन्स अँड टू रिमेन हॅपी इन गुड or बॅड कंडिशन एवढे गुणविशेष आपण त्यांचे अडॉप्ट करायला आवडतील असं कवी म्हणत आहेत आणखीन दुसऱ्या भाषेमध्ये आपण काय सांगू शकतो पहा इन अदर वर्ड्स हॉनेस्ट हार्डवर्किंग लविंग अर्निंग सॅक्रिफायसिंग सेल्फलेस एक्सेट्रा तर इत्यादी गुणविशेष कवींना आपल्या फादरकडनं ॲडॉप्ट करायला आवडतील इन दिस वे हिअर वी सी दीज क्वेश्चन्स

द डॅश इज टॉकिंग टू its डॅश काय बरं सांगणार कोण बोलतं आहे कोणाला बोलत आहे चाइल्ड बोलतोय द चाईल्ड इज टॉकिंग टू हिट्स फादर म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहायचं आहे फर्स्ट याच्यामध्ये इथे लिहायचं आहे चाइल्ड सी एच आय एल डी आणि इकडे फादर एफ ए टी एचई आर फादर बी बघा द इज लीडिंग अँड द इज फॉलोविंग लीडिंग कोण करते फादर लीडिंग करतायत फादर आणि फॉलो कोण करते चाइल्ड सी एच आर एल डी पुढे बघा सम डे द डॅश विल बिकम अ डॅश सम डे द चाईल्ड विल बिकम ए फादर पहा सी सीचं उत्तर आपण देत आहोत सम डे द चाइल्ड ती चाइल्ड विल बिकम अ फादर हो अशा हो। प्रकारे इथे आपण लिहू शकतो डीचं पहा द डॅश डज नॉट विश टू फॉल while फॉलोविंग इट्स डॅश द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल द child डज नॉट विश टू फॉल while following फॉलोविंग इट्स फादर अशा प्रकारे इथे दोन शब्द आहेत चाइल्ड आणि फादर ते योग्य पद्धतीने आपणास भरायचे आहेत तर मित्रांनो आपण इकडे थांबत आहोत you have to write these questions answers properly and uh, this uh, english workshop question 2 so dear students in our coming video we have to learn one of the most important question of the poem that is appreciation of the poem appreciation of the poem ha prashna to पुढच्या व्हिडिओत शिकणार आहोत टिल देन टेक केअर बाय